गेली अनेक दिवसापासून लातूर जिल्ह्यामध्ये आणि निलंगा तालुक्यात परप्रांतीय पश्चिम बंगालमधून आलेल्या उत्तर प्रदेशातून आलेल्या विना वैद्यकीय डिग्री धारकांचा सुळसुळाट झालेला आहे आणि त्यांनी खेडोपाडी रुग्णांना अतिशय वाईट प्रकारचं वैद्यकीय इलाज करणे आणि वैद्यकीय व्यवसाय चालवणे हा उद्योगधंदा चालू केलेला आहे. त्यांच्याकडे कुठलीही डिग्री नाही आणि आरोग्य विभागानं त्यांना कधीही गांभीर्यानं घेतलं नाही. परंतु आम्ही गेल्या काही दिवसापासून यांच्या विरोधात जे बंड पुकारलेलं आहे, त्यांच्या दवाखान्यांना कुलूप लावली, आरोग्य विभागाला याविषयीची कल्पना दिली, त्यानंतर निलंग्यात अनेक ठिकाणी आरोग्य विभागानं धाडी टाकल्या आणि त्यांचे दवाखाने बंद केले. यानंतरही जे कोणी लातूर जिल्ह्यात परप्रांतीय असे बोगस डॉक्टर आहेत, त्यांनी लवकरात लवकर आपला घाशानाही गुंडाळला तर त्यांना मनसे स्टाईल आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. कारण आरोग्य यंत्रणा ही आपल्याकडं नावालाच झालेली आहे, त्यांच्याकडून कुठलीही कडक कारवाई होत नाही. तर आरोग्य यंत्रणेने सुद्धा भविष्यामध्ये याहीपेक्षा कडक मोहीम राबवावी आणि आमच्या मराठी माणसांचा जीव अशा प्रकारच्या बोगस डॉक्टरांच्या हातामध्ये जाऊ नये याची काळजी घ्यावी.